हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपण आपल्या आहारात पालेभाज्यांचा आवर्जून समावेश करतो। त्याच्यापैकी सगळ्यांना आवडणारी भाजी म्हणजे पातीचा कांदा। ते आपण फ्राईड राईसमध्ये घालतो किंवा इतरही खूप पदार्थांमध्ये घालतो। पावभाजीमध्ये साईडला आपल्याला ठेवायला ती आवडते। पण त्याची भाजी जर खास करून पीठ पेरून सेमी लिक्विड केली तर तुम्ही गरमागरम पोळी, फुलका, काय भाकरीबरोबरसुद्धा छानपैकी ती खाऊ शकता। किंबहुना मी तर म्हणेन ती भाकरीशीच जास्त छान लागते। चला, आज मी तुम्हाला पातीच्या कांद्याची पीठ पेरून भाजी कशी करायची ते दाखवते। स्प्रिंग ओनियन सब्जी म्हणजेच पातीच्या कांद्याची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पातीचा कांदा। इथे मी पातीचा कांदा स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे। ही पात आणि कांदा वेगळ्या वेगळ्या चिरून घेतला आहे। एक चमचा जिरे, ह्याच्यामध्ये मी एक चिमूटभर ओवासुद्धा घातला आहे, कारण बेसन असेल तर ओवा त्याच्यात घातला तर स्वादही वाढतो आणि पचायलाही सोपं जातं। 4 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून आलं मिरची लसूणची पेस्ट, 2 टीस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर। इथे कढईत मी तेल तापत ठेवलं आहे। सगळ्यात पहिले जाईल मोहरी। मोहरी तडतडली की मग जिरं, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्याच्यात मी चिमूटभर ओवा घातला आहे। जिरे तडतडले की आलं मिरची लसूण पेस्ट, त्याचा कच्चा वास जाईल तो चांगला परतून घ्या। आता आपण त्यात घालणार बेसन। बेसन चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण याच्यात मसाले घालूया। धने जिरे पावडर, तिखट, 1/2 चमचा हळद आणि परत एकदा हे सगळं नीट मिक्स करून घेऊया। हे सगळं नीट मिक्स करून झालं की मग आपण कांदा घालूया। हे पहा सगळं कसं छान घट्टसर झालं आहे, व्यवस्थित मिळून आलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे। गॅस थोडा मोठा करूया। 1-2 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। आता सगळ्यात शेवटी आपण कांद्याची पात घालणार आहोत। तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल, मी अजून मीठ घातलं नाही आहे, कारण भाजी पालेभाजी कुठलीही शिजून बारीक होते तर आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो। म्हणून सगळ्यात शेवटी मीठ घालायचं।
आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे या भाजीला तेल पण थोडं जास्तच घाला, कारण आपण बेसन वापरतो आहे. बेसन असलेल्या कुठल्याही भाजीला तेल थोडं जास्तच वापरावं, नाही तर ती फार मग फडफडीत लागते. आता हे सैलसर तुम्हाला कितपत हवी, घट्ट हवी, त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा. आपल्याला अजूनही शिजायला लागेल म्हणून मी अजून थोडं पाणी घालते. याच्यावर झाकण ठेवायची काही आवश्यकता नाही, आपण एक 5 मिनटंही अशीच शिजू देऊया. हे पहा, भाजी शिजत ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं झाली आहेत. दिसते आहे शिजलेली. वा वा वा, अशी आम्हाला थोडी सेमी लिक्विड आवडते आणि थंड झाल्यानंतर ती अजून थोडी घट्ट होईल. तुम्ही पोळी भाकरी कशाबरोबरही भाजी खाऊ शकता, पण ज्वारीच्या भाकरीबरोबर उत्तम. नाहीतर मग तांदुळाची भाकरी, नाहीतर मग पोळीबरोबरही खाऊ शकता. चला, गरमागरम स्प्रिंग ओनियन सब्जी किंवा पातीच्या कांद्याची पीठ पेरलेली भाजी खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.